स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। सन 2009 साली मतदारसंघाची पुनर्रचना झाली। त्यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निर्मिती होऊन फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव करण्यात आला। सन 2009 पासून आज अखेर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व हे आमदार दीपक चव्हाण करत आहेत। श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात सन 2009 सालापासून आमदार दीपक चव्हाण हे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून जात आहेत। आता आगामी काही वर्षात पुन्हा मतदारसंघाची पुनर्रचना होणार असल्याची माहिती समोर येते आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा आरक्षित राहील की नाही हे कोणीही सांगू शकणार नाही। आगामी काळामध्ये जर मतदारसंघाचे आरक्षण उठले तर फलटण विधानसभा मतदारसंघात कधीही बौद्ध आमदार निवडून जाणार नाही किंवा दिग्गज राजकारण्यांच्यामुळे बौद्ध समाजातील उमेदवाराचा टिकाव लागणार नाही। या सर्व बाबींचा विचार करत आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बौद्ध समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी बौद्ध समाजातील सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकारी हे पुढे सरसावलेत। राजकीय जोडे बाजूला ठेवून समाजासाठी म्हणून एकत्रित आले आहेत। त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांना मात्र धडकी भरली असल्याचं चित्र सध्या तयार झालंय। काही महिन्यांपूर्वी फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून एकच निर्धार बौद्ध आमदार अशा आशयाचे टॅगलाईन करत बौद्ध समाजातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजातील सर्वांना एकत्रित करण्याचा यशस्वी प्रयत्न केला। त्यामध्ये सर्वच राजकीय पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि बौद्ध समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढे ही संकल्पना व्यक्त केली। त्यानंतर सर्वांनीच जर समाजातील बांधव आमदार होत असेल तर आपण सर्वजणच आपापले राजकीय जोडे बाजूला ठेवून काम करण्यासाठी पुढे आले। पण फक्त एवढं होऊन समाज बांधव शांत बसले नाही। त्यांनी संपूर्ण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा पिंजून काढत संपूर्ण मतदारसंघात असणाऱ्या समाज बांधवांना एकत्रित केले। फलटण येथे भला मोठा असा मेळावा घेतला। मेळाव्यासाठी समाजासह इतर समाज बांधवांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर मदतीचा हात पुढे केला। त्यामुळे फलटण मध्ये मेळावा अतिशय उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला। या सर्व गोष्टी घडत असताना बौद्ध समाजातील सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शांत न बसता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं उमेदवारी देण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या गाठी भेटी घेतल्या। आगामी काळामध्ये जर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची बेरीज करायची असेल तर बौद्ध समाजाच्या मागणीचा नक्कीच विचार करावा लागणार आहे। विधानसभेची निवडणूक ही अगदी काही दिवसांवर आली आहे। नक्की कोणता राजकीय पक्ष हा बौद्ध समाजातील उमेदवाराला उमेदवारी देणार की फलटणचा बौद्ध समाज हा अन्य काही निर्णय घेणार, तुम्हाला काय वाटत आहे हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।